शिवसेना नेते माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी 5 ऑगस्ट सकाळी निधन झाले. यांच्यावर नगर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय राठोड यांना श्रद्धांजली वाहताना पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांना रडू कोसळले. राठोड यांच्या अंत्ययात्रेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अंत्यसंस्कारानंतर स्थानिक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना श्रद्धांजली वाहताना अश्रू अनावर झाले. त्यांचं म्हणजे आकस्मित असं निधन झालं. म्हणजे तो धक्का आपल्या भैया हे सांगू शकत नाही. आपला आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार जरी असतो तर भैयांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे सदैव होते. यावेळी निलेश लंके म्हणाले, अनिल भैया राठोड हे आमचे सर्वांचे दैवत होते. ती एक आगळीवेगळी शक्ती होती. त्यांच्या जाण्यामुळे आम्ही नगरकर ओरके झालो आहोत. नगर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला ताकद देण्याचे काम त्यांनी केले. मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत असताना त्यांचे आशीर्वाद मला होते. शिवसैनिकांनी जागोजागी रस्त्यावर गर्दी केली होती. अनिल भैया अमर रहे अशी घोषणाबाजी शिवसैनिक करीत होते. अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. प्रतिनिधी सलीम पठाण, महाराष्ट्र 24 न्यूज, अहमदनगर.